मे महिन्याच्या सुट्टीत मी आणि माझ्या मैत्रिणी गावी म्हणजे कोकणात जायला निघालो. दुपारची वेळ होती. बस रत्नागिरीच्या एस टी स्टँडवर थांबली. गावात असलेल्या प्रसिद्ध रसवंतीगृहात उसाच्या रसाची ऑर्डर देऊन आम्ही सर्व मैत्रिणी आरामात बसून खूप मजेत गप्पा करीत होतो. तेवढ्यात 75-80 वयाचे म्हातारे आजोबा पैसे मागत माझ्यासमोर हात पसरवून उभे होते. ते खूप वाकलेले होते. हात पाय थरथरत होते. त्यांच्या चेहऱ्याच्या सुरकुत्यांमध्ये भूक दिसत होती. डोळे खोल गेलेले पण पाणीदार होते. त्यांना बघून मनात न जाणे काय आले की मी पर्समधून पैसे काढण्यासाठी घातलेला हात परत मागे घेऊन त्यांना विचारले, आजोबा उसाचा रस पिणार का? मी असे विचारल्यावर आजोबा कमी आणि माझ्या मैत्रिणी जास्त अचंबित झाले. कारण जर मी त्यांना पैसे दिले असते तर फार तर 5 किंवा 10 रुपये दिले असते. पण उसाचा रस तर 30 रुपयाला एक ग्लास होता. म्हणून उसाचा रस प्यायला दिल्याने मी गरीब होण्याची आणि त्या म्हाताऱ्या आजोबाकडून मी ठगला जाऊन श्रीमंत होण्याची शक्यता खूपच वाढली होती. आजोबाने संकोचन हो म्हटले व आपल्याजवळ जे मागून जमा झालेले 4-5 रुपये होते ते आपल्या कापऱ्या हाताने माझ्यासमोर धरले. मला काही समजले नाही म्हणून मी त्यांना विचारलं, हे कशासाठी? तेव्हा आजोबा म्हणाले, यात मिळवून माझ्या उसाच्या रसाचे पैसे भरून त्या ताईजी. भाऊक तर मी त्यांना पाहूनच झाले होते. राहिलेली कसं त्यांच्या या वाक्याने पूर्ण केली. अचानक माझे डोळे भरून आले आणि भरल्या डोळ्याने मी रसवंतीगृहाच्या मालकाला एक उसाचा रस वाढविण्यास सांगितले. आजोबांनी आपले पैसे परत आपल्या मुठीत बंद केले व जवळच जमिनीवर बसले. आता मला माझ्या लाचारीचा आभास झाला. कारण मी तेथे उपस्थित दुकानदार आपल्या मैत्रिणी आणि इतर बऱ्याच ग्राहकांमुळे त्यांना खुर्चीवर बसायला सांगू शकले नाही. कोणी टोकणार तर नाही याची मला भीती वाटत होती. एका भीक मागणाऱ्या म्हाताऱ्या आजोबाला त्यांच्या बरोबरीने बसवण्यावर कोणाला आपत्ती न व्हावी, पण ज्या खुर्चीवर मी बसले होते ती मला चावत होती. उसाचा रस ग्लासात भरून दुकानदाराचा नोकर आमच्याजवळ घेऊन आला आणि म्हाताऱ्या आजोबाच्या हातात येताच मी आपला ग्लास घेऊन आजोबाजवळच जमिनीवर बसली. कारण असे करण्यास मी स्वतंत्र होती. यावर कोणाला आपत्ती असण्याचे कारण नव्हते. माझ्या मैत्रिणीने एक क्षण माझ्याकडे निरखून पाहिले, पण त्यांनी काही म्हणण्या अगोदरच दुकानाच्या मालकाने पुढे येऊन आजोबाला उठवून खुर्चीवर बसवले आणि माझ्याकडे हसत बघून हात जोडून म्हणाला, वर बसा मॅडम, माझ्याकडे ग्राहक तर भरपूर येतात परंतु माणूस कधीतरीच येतो. माणुसकीचं खूप सुंदर उदाहरण. कथा आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट्स पण करा. पूर्ण कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.